विपक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने शनिवार को ट्वीट कर कहा था कि अब भाजपा बालासाहेब ठाकरे के नाम पर वोट मांग रही है, मतलब मोदी पर्व कम हो रहा है। ठाकरे के इस वक्तव्य का जवाब उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिया है। मला असं वाटतं की उद्धवजींनी एकतर माझं भाषण ऐकलं नाही, नाहीतर त्यांना माझं भाषण समजलं नाही। मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मुंबईचं हे त्यांच्या लोकांनी चूरचूर केलं, ते पायदळी तुडवलं, ते केवळ भ्रष्टाचारामध्ये राहिले आणि ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत। ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हे जर नीट ऐकलं असतं तर अशा प्रकारची रिॲक्शनच त्यांनी दिली नसती। या ठिकाणी मुंबईमध्ये माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या लोकांनाही लोकांनी निवडून दिलं आहे, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही निवडून आलात, कशाला विसरता। आणि अनेक ठिकाणी तर अनेक वेळा यांचे लोक माननीय बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदीजींचा फोटो मोठा लावत होते। मला असं वाटतं की ठीक आहे, आता ते काय म्हणाले असतील जनताच याचं उत्तर देईल।